पल्लवीज रेसिपी बुक माझ्या या रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारची जी बेल आयकॉन आहे तिला देखील क्लिक करा, म्हणजे माझ्या रेसिपीजच्या येणाऱ्या सर्व नोटिफिकेशन्स सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळतील. आज मी तुम्हाला टोमॅटोचा असा वेगळा प्रकार करून दाखवणार आहे. भाजीही म्हणू शकता तुम्ही, पण ती भाजी तुम्ही चपातीसोबत, भातासोबत, खिचडीसोबत, कशासोबतही अगदी छान खाऊ शकता. अगदी चवीला आंबट, गोड आणि मस्त लागते, खूप सुंदर लागते ही भाजी आणि अगदी 5 मिनटात तयार होते, त्याला काहीच वेळ लागत नाही. घरात जर टोमॅटो असतील, तुम्हाला काही वेगळा प्रकार बनवायचा असेल तर ही भाजी करून बघायला काहीच हरकत नाही. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात अगोदर मी टोमॅटो घेतलेले आहेत, फ्रेश टोमॅटो घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. मी मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत, ते आता आपण चिरून घ्यायचे आहेत, म्हणजे त्याचा देठाचा भाग काढून घ्यायचा आहे चाकूच्या साह्याने. अशा पद्धतीने आणि त्याची टोमॅटोची जी उलटी साईड आहे खालच्या बाजूने आपण अशी चीर पाडून घेणार आहोत. आपण अशा पद्धतीने सगळे टोमॅटो मी असे चिरून घेतलेले आहेत, बघू शकता तुम्ही. आता त्याचं आपण सारण बनवायचं आहे. सारणासाठी थोडा गूळ लागणार आहे आपल्याला. गूळ घ्यायचा आहे, कोणताही गूळ घेऊ शकता तुम्ही, पावडर गूळ घेतला तरी चालेल. त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार तिखट टाकायचं आहे, नंतर थोडी हळद टाकायची आहे, धने जिरे पूड टाकायची आहे थोडीशी, चवीनुसार मीठ टाकायचं आहे. नंतर ते सर्व जिन्नस आपण एकत्र करून घ्यायचे आहेत, मिक्स करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने संपूर्ण मसाला मिक्स करून घेतलेला आहे मी, बघू शकता तुम्ही. आता तो टोमॅटोमध्ये भरायचा आहे आपल्याला, जे आपण टोमॅटो चिरून ठेवले होते त्याच्यामध्ये भरायचा आहे. बघू शकता भरून घेतलेला आहे मी टोमॅटोमध्ये पूर्ण मसाला. अशा पद्धतीने संपूर्ण टोमॅटोंमध्ये आपण मसाला भरून घ्यायचा आहे. संपूर्ण मसाला भरून घेतलेला आहे मी सगळ्या टोमॅटोंमध्ये, बघू शकता तुम्ही. आता गॅसवरती कढई ठेवायची आहे, गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे. कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये आपण एक पळीभर तेल टाकायचं आहे. तेल टाकून घेतलेलं आहे मी, बघू शकता. त्याच्यामध्ये थोडं जिरं मोहरी टाकायचं आहे. जिरं मोहरी टाकून झालं की थोडंसं हिंग टाकायचं आहे, चिमूटभर हिंग टाकायचं आहे. हिंग टाकून झालं की मी लवंग, मिरी आणि एक दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे. त्याच्याने सुंदर चव लागते टोमॅटोच्या रश्याला. आणि ते टोमॅटो आपण आता त्याच्यामध्ये सोडून द्यायचे आहे, जे आपण गुळाचं मिश्रण जे केलं होतं, आपण मसाला तो भरला होता टोमॅटोमध्ये, ते टोमॅटो आता आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत, शिजवून घ्यायचे आहेत तेलामध्ये. अशा पद्धतीने संपूर्ण टोमॅटो ठेवलेले आहेत मी. आता कढईवर आपण ते ताट ठेवून घ्यायचं आहे, कारण की टोमॅटो आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. टोमॅटोला ऑलरेडी पाणी सुटतं, त्याच्यामुळे ताट झाकून ठेवले की टोमॅटोला पाणी सुटणार आहे, त्याच्यामध्ये ते शिजणार आहेत आणि ते ताटावरती थोडंसं पाणी टाकून घेणार आहे. एक ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे मी ताटावरती आणि टोमॅटो चांगले शिजू द्यायचे आहेत 4 ते 5 मिनटं. नंतर टोमॅटो चेक करायचे आहेत झाले आहेत की नाही. बघू शकता चांगलं पाणी सुटलेलं आहे, तेल मस्त छान सुटलेलं आहे पाणी टोमॅटोंना. त्याच्यातलं ताटातलं जो ते पाणी गरम झालेलं आहे ते थोडंसं आपण टाकून घ्यायचं आहे टोमॅटोमध्ये. अशा पद्धतीने तुम्हाला रसा जास्त करायचा असेल तर तुम्ही टाकू शकता जास्त पाणी. नंतर टोमॅटो व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे, वरच्या बाजूने पण शिजवून घ्यायचे आहे टोमॅटो आपल्याला, त्याच्यामुळे पलटवून घ्यायचे आहे पुन्हा एकदा.
अशा पद्धतीने। पुन्हा एकदा ताट झाकून द्यायचं आहे आपल्याला टोमॅटोंवरती आणि 2 ते 3 मिनटं शिजवून घ्यायची आहेत। 2 ते 3 मिनटं झाले आहेत, ताट काढून घ्यायचं आहे। बघू शकता छान शिजलेले आहेत टोमॅटो, आपली भाजी तयार आहे खाण्यासाठी। खूप छान सुगंध येतो आणि खूप सुंदर लागते ही भाजी, नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूप आवडेल। मस्त झालेली आहे एकदम, वेगळ्या पद्धतीची टोमॅटोची भाजी नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या रेसिपीला शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूप आवडेल। आंबट, गोड आणि मस्त अशी भाजी टोमॅटोची तयार आहे खाण्यासाठी। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय।